यावर्षी अनेक मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावण्यात आणि सिनेमागृहात प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली. त्यापैकी काही चित्रपटांचा आढावा घेऊयात. पावनखिंड या चित्रपटाने 2022 हे वर्ष चांगलंच गाजवलं. या चित्रपटाने वर्षाची सुरुवात चांगली झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर साथीदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास या चित्रपटात पाहायला मिळाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची मांडणी, लेखन, छायांकन, संवाद आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 12.16 कोटींची कमाई केली, तर विकिपीडियानुसार जगभरात या चित्रपटाने 43 कोटी आणि 34 ते 35 कोटी नेट कलेक्शन केलं. 2022 हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. धर्मवीर या चित्रपटाने धर्मवीर आनंद दिघे यांचं आयुष्य पडद्यावर सादर केलं. अभिनेते प्रसाद ओक यांनी हुबेहूब साकारलेले धर्मवीर आनंद दिघे प्रेक्षकांना प्रचंड भावले. चित्रपटाचे डायलॉग, सीन, गाणी या गोष्टी लक्षवेधी ठरल्या. जगभरात या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 29 कोटींची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली होती, तर भारतात जवळपास 24 कोटींची कमाई केली. सरसेनापती हंबीर राव या ऐतिहासिक चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पहिल्याच 5 दिवसात या चित्रपटाने 12.1 कोटींचा गल्ला गाठला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीर राव यांच्या शौर्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाने जगभरात 17 तर भारतात 15 कोटींचा गल्ला गाठला. हर हर महादेव या अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांचं नातं अधोरेखित करण्यात आलं. चित्रपटाचं छायांकन, संगीत, सादरीकरण यामुळे चित्रपट लक्षवेधी ठरला. अभिनेता शरद केळकरने या चित्रपटात बाजी प्रभू देशपांडे साकारले, तर सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकले. चित्रपटाला सिनेमागृहात राजकीय वळण लाभलं आणि चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. असं असलं तरी या चित्रपटाने जगभरात 8 ते 9 कोटींची कमाई केली. बॉईज 3 हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात यशस्वी ठरला. या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचं सिनेमागृहात लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटाने 7 ते 8 कोटींची कमाई केली. तरुणाईचं लक्ष वेधून घेणारा हा चित्रपटही चर्चेत राहिला. तर शेर शिवराज या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. शेर शिवराजची 6 ते 7 कोटींची कमाई झाली. तर लोचा झाला रे या कॉमेडी चित्रपटानेही 6 ते 7 कोटींचा गल्ला गाठला. तेव्हा पुढील वर्षी येणारे मराठी चित्रपट याहून अधिक कमाई करून ब्लॉकबस्टर ठरतील यात शंका नाही. लेट्स अप मराठी मुंबई.